नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जसं मागच्या लेक्चरमध्ये रस्ते वाहतूक वाहतूक याविषयी आपण प्रश्न उत्तराचा तास आपण घेतलेला आहे महत्त्वपूर्ण पंचवीस क्वेश्चन आपण परीक्षाभमुख आपण घेतलेले आहेत जर ते लेक्चर पाहिलं नसेल तर आवर्जून पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्त्वपूर्ण असे पंधरा क्वेश्चन जे हवाई वाहतूकवरती येऊ शकतात एक्सेप्टेड जे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत सो लेक्चरला सुरुवात करण्याअोगर जर तुम्ही एम पी सी ए चॅनलला नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल वाहतूक हा पाठ जॉग्रफी त्याचप्रमाणे इकोनॉमिक्समध्ये आहे त्यामुळे दोन्ही विषयाला कॉमन धरून आपण प्रश्नोत्तरे घेणार आहोत पहिला क्वेश्चन आहे पहा वातावरणाच्या कोणत्या थरातून जेट विमाने प्रवास करतात वातावरणाचे जे महत्त्वपूर्ण थर आहेत त्या कोणत्या थरातून जेट विमाने प्रवास करतात असा प्रश्न so, आहे so, सो अ तपांबर ब आय क सीतांबर आणि ड बाह्यंबर सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जे जेट विमाने प्रवास करतात ते सीतांबरातून प्रवास करतात वातावरणाच्या सीतांबर या थरातून प्रवास करतात कारण तपांबर या थरामध्ये हवेचा जो स्पीड आहे तो खूप जास्त असतो ओके वातावरणाच्या महत्त्वपूर्ण हात झाली ते त्या त्या थरामध्ये होत असतात त्यामुळे सीतांबर थरात स्टेबल असतं त्या तुलनेने वातावरण ओके त्यामुळे जेट ही सितंबरातून प्रवास करतात महत्त्वपूर्ण आहे क्वेश्चन दुसरा खालीपैकी कोणतं विधान अचूक नाही आहे म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे अ जुलै एकोणीसशे बत्तीसमध्ये टाटा एअरलाइन्स कंपनीमार्फत भारतातील पहिली विमान वाहतूक सुरू झाली व भारतातील पहिला पायलट परवाना जहांगीर जमशेदजी टाटा यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांना हवाई वाहतुकीचे जनक म्हणतात भारतातील पहिले विमान उड्डाण मुंबई ते कराची दरम्यान झाले ड एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये टाटा एअरलाइन्स चे नामकरण एअर इंडियात करण्यात आले सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हे विधान चुकीचं आहे भारतातील पहिला पाय पायलट परवाना आहे तो जहांगीर जमशेदजी टाटा नव्हे तर जहांगीर रतनजी दादाभाई टाटा जे आर जी टाटा त्यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांना हवाई वाहतुकीचे जनक असे म्हणतात महत्त्वपूर्ण आहे यावरती फिरवून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा जहांगीर रतनजी दादाबाई टाटा यांना पहिला पायलट परवाना प्राप्त झाला होता त्यामुळे त्यांना हवाई वाहतुकीचे जनक असे म्हणतात पहिले विमान उड्डाण मुंबई ते कराची एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये टाटा एअरलाइन्सचे शे नामकरण एअर इंडिया आणि पहिली हा विमान वाहतूक सुरू झाली ती ए टाटा एअरलाइन्स कंपनीमार्फत एकोणीसशे बत्तीस जुलै एकोणीसशे बत्तीस ओके त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे हवाई वाहतुकीचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आलं नॅशनलाइज हवाई वाहतुकीचे केव्हा करण्यात आलो असा क्वेश्चन आहे अ एकोणीसशे सेहेचाळीस ब एकोणीशे त्रेपन्न क एकोणीशे अठ्यात्तर आणि ड एकोणीशे सहासष्ट सो एकोणीसशे त्रेपन्न मध्ये हवाई वाहतुकीचे नॅशनलाइज करण्यात आलं एअर कॉर्पोरेशन ऍक्ट एकोणीसशे त्रेपन्न ओके त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे भारतातील आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना केव्हा करण्यात आली असा क्वेश्चन आहे अ एकोणीसशे बहात्तर ब एकोणीसशे एकोणऐंशी ब एकोणीसशे एकोणनव्वद आणि ड एकोणीसशे शहाण्णव सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अ एकोणीसशे बहात्तरमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाची या प्राधिकरणामार्फत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी हे प्राधिकरण हातभार लावतं ओके क्वशन पाचवा आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये भारतातील ईशान्यपूर्व भागात विमानसेवा पुरवण्यासाठी कोणत्या विमानसेवा महामंडळाची स्थापना करण्यात आली ओके असा क्वेश्चन आहे ईशान्य भारत आहे त्या ठिकाणी विमानसेवा पुरवण्यासाठी कोणत्या विमानसेवा महामंडळाची स्थापना करण्यात आली अ हवाई दूत ब वायुसेवा क वायुदूत आणि ड चक्री पवन सो या प्रश्नाचं उत्तर आहे वायुदूत या महामंड महामंडळाची स्थापना ईशान्यपूर्व भागामध्ये विमानसेवा पुरवण्यासाठी करण्यात आली होती एकोणीसशे ओके लक्षात ठेवा त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे राष्ट्रीय विमा विमानसेवा प्राधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली सो अ एकोणीसशे एकोणनव्वद ब एकोणीसशे एक्याऐंशी क एकोणीसशे पंच्याण्णव आणि ड एकोणीसशे शहाऐंशी सो या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये राष्ट्रीय विमानसेवा प्राधिकरणाची म्हणजे नॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी याची स्थापना करण्यात आली देशांतर्गत विमानतळ विमानतळाच्या विकासासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली पुढे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण आणि राष्ट्रीय स विमानसेव विमानसेवा प्राधिकरणाची एकत्रीकरण करण्यात आलं आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली याचं हेडक्वॉर्टर आहे मो नवी दिल्ली येथे आहे लक्षात ठेवा क्वशन सातवा आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये भारतातील ईशान्य पूर्व भागात हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यासाठी कोणत्या महामंडळाची स्थापना करण्यात आली पहिला क्वेश्चन आपण पाहिला विमानसेवा पुरवण्यासाठी कोणत्या महामंडळाची तर वायुदूत आणि आता आहे हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यासाठी कोणत्या महामंडळाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अ पवनहंस ब चक्रीय भवन क एर बाल्टिक आणि ड यशराज या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पवन हंस या महामंडळाची स्थापना करण्यात आली हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ओके क्वेश्चन आठवा आहे हवाई वाहतूक व सिग्नलमध्ये अचूकता येण्यासाठी इस्रोने कोणता प्रकल्प उभारला आहे असा क्वेश्चन आहे अ गगन ब वेद क भ्रमण आणि ड भुवन या प्रश्नाचं उत्तर आहे गगन ओके गगनचं लॉन्ग फॉर्म जी पी एस एडिटेड जिओ अज्युमेंटेड नेव्हिगेशन हा उपग्रह जी एस एस टी चारनुसार सोडण्यात आला ओके हो महत्वपूर्ण आहे उपग्रहाचं नावसुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर क्वेश्चन नव्व आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची स्थापना केव्हा करण्यात आली असा क्वेश्चन आहे अ दोन हजार तेरा ब दोन हजार दोन क दोन हजार नऊ ड दोन हजार या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार दोनमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची स्थापना करण्यात आली क्वेश्चन दहावा आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थित नाही आहे सो महाराष्ट्रामधील जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या पर्यापैकी कोणतंही आंतरराष्ट्रीय विमानतळ प्लेस नाही आहे अ मुंबई ब औरंगाबाद क पुणे आणि ड नागपूर या प्रश्नाचं उत्तर आहे ब औरंगाबाद हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही सो मुंबई पुणे आणि नागपूर महाराष्ट्रामध्ये तीन आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत नवीन मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई येथे उभारलं जात आहे ग्रीनफील्ड अंतर्गत ओके सो मुंबई एअरपोर्टला नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर एअरपोर्टला इंटरनॅशनल एअरपोर्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे लोहगाव येथे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ओके अशी तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आत्ता आयात आहेत क्वेश्चन अकरावा आहे महाराष्ट्रात भारतातील किती देशांतर्गत विमानतळ आहेत अ सोळा ब पंधरा क तेरा आणि ड अठरा अशी डोमेस्टिक एअरपोर्ट किती आहेत तर तेरा आहेत ती कोणकोणते आहेत बा मुंबई जुहू पुणे बारामती कोल्हापूर सोलापूर शिर्डी लातूर नांदेड उस्मानाबाद यवतमाळ औरंगाबाद आणि नागपूर अशी तेरा डोमेस्टिक एअरपोर्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत लक्षात ठेवा तेरा डोमेस्टिक एअरपोर्ट आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत तीन आहेत ओके क्वेश्चन बारावा आहे खालीपैकी कोणत्या ठिकाणी ग्रीनफील्ड विमानतळ नाही पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी किंवा कोणतं ठिकाण हे ग्रीनफील्ड विमानतळ नाही क नवी मुंबई ब शिर्डी क सिंधुदुर्ग आणि ड नागपूर या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर सो नवी मुंबई शिर्डी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी ग्रीनफील्ड विमानतळ उभारली जात आहेत ओके okay? क्वेश्चन तेरावा भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे महत्त्वपूर्ण आहे आय एम पी करून ठेवा पहिले खाजगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी कोणत्या ठिकाणी केली जात आहे ते कोणते एअरपोर्ट आहे अ इंदोर ब नवी दिल्ली क को कोचीन आणि ड लखनौ या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ राज्यातील कोचीन हे पहिले खाजगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे ओके महत्वपूर्ण आहे क्वेश्चन चौदा आहे खालीपैकी कोणता पर्याय विसंगत आहे एका बाजूला एअरपोर्टची नावे दिलेली आहेत आणि त्या एअरपोर्टचं ठिकाण ओके सो अ लखनऊ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चरण चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ ब बो भोपाळ राजा भोरुद् आंतरराष्ट्रीय विमानतळ क पोर्ट ब्लेअर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ड बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णेश्वर सो आपण हवाई वाहतूक यामध्ये महत्त्वपूर्ण भारतातील जी आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत याबद्दल माहिती पाहिलेली आहे सतत जसं की आपण नागपूर एअरपोर्टला इंटरनॅशनल एअरपोर्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव दिले देण्यात आले आहे तशाच प्रकारे देशातील इतरत्र महत्त्वपूर्ण अशी आंतरराष्ट्रीय विमानतळाची कोणकोणते एअरपोर्टला कोणकोणती नावं देण्यात आलेली आहेत त्या संदर्भात इतुंबूत माहिती आपण त्या लेक्चरमध्ये कवर केलेलं आहे जर ते लेक्चर पाहिलं नसेल पाहून घ्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला वाहतूक नावाची प्लेलिस्ट मिळेल तिथं महत्त्वपूर्ण वाहतूक हे सर्व प्रकार आपण कवर केलेले आहेत सो या प्रश्नाचं उत्तर आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी वीर सावरकर विदा सावरकर यांचं नाव देण्यात आलं आहे ब्लेअर जे की अंदमान निकोबारची राजधानी आहे ओके दक्षिण अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअर स्थित आहे त्या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेलं आहे लक्षात ठेवा नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की कोलकत्ताचं आहे डमडम या नावानेसुद्धा ओळखलं जातं ओके नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकत्ता ओके आणि चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ भोपाळ बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर त्याचप्रमाणे इंदोरचं अहिलाबाई ओळकर पालम आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळसुद्धा ओळखलं जातं नवी दिल्लीचं आहे गोपीनाथ बारडोली आ गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा अनेक प्रकारची आंतरराष्ट्रीय विमानतळाची नावं आपण त्या लेक्चरमध्ये कवर केलेली आहेत आवर्जून ते लेक्चर पहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण डाटा आपण त्या लेक्चरमध्ये कवर केलेला आहे आणि शेवटचा क्वेश्चन आहे भारतातील पहिला स्थापित विमानतळ कोणता ओके अ गांधीनगर ब गुवाहाटी क झू आणि ड डमडम या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो झू हे भारतातील पहिले स्थापित विमानतळ आहे ओके महत्त्वपूर्ण आहे असे पंधरा क्वेश्चन आपण या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध होईल येणाऱ्या पुढील ले, येणाऱ्या लेक्चरची अपडेट मिळून असेल ते अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल तुम्ही तास थांबवितच भेटू होणार पुढील लेक्चरमध्ये